हॅलो विद्यार्थी मित्रांनो आज आपण किरणोत्सारी पदार्थ म्हणजे काय ज्याला मराठीमध्ये ॲक्टिव सबस्टन्सेस असं म्हटलं जाते तर हे किरणोत्सारी पदार्थ म्हणजे काय होते आहे याबद्दल आपण या ठिकाणी बघूया तर एलिमेंट्स विथ हाय ॲटोमिक नंबर सच सच्याच युरेनियम थोरियम रेडियम ह्या वे प्रॉपर्टी ऑफ स्पॉन्टेनियसली इमेटिंग इनव्हिजिबल हायली पेनिट्रेटिंग अँड हाय एनर्जी रेडिएशन इज कॉल्ड रेडिए रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणजेच किरणोत्सारिता म्हणजे काय होते आहे तर असे मूलद्रव्य ज्यांचे अनुक्रमांक जास्त असतात जास्त म्हणजे ज्यांचे अनुक्रमांक ब्याऐंशी ते ब्याण्णवपर्यंत असतात हे नॅचरल रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सेस असतात ते एलिमेंट आहे मूलद्रव्य ज्यामधून स्वयंस्फूर्तपणे काही किरणांचं उत्सर्जन हे सातत्यानं असते ओके okay, तर अशा पदार्थाला रेडिओ ॲक्टिव्ह पदार्थ किरणोत्सारी पदार्थ असे म्हणतात आणि यामध्ये आपल्याला माहिती असेल की तीन प्रकारचं रेडिएशन्स म्हणजेच किरणोत्सार त्यातून बाहेर पडतात ओके okay? अल्फा बीटा आणि ग्यामा तीन किरणं त्यामधून बाहेर पडतात त्यांची नाव काय आहेत म्हणजे ॲक्टिव्ह जी किरणं असतात तीन प्रकारची असतात अल्फा बीटा आणि ग्यामा किरण हे सुद्धा आपल्याला माहिती असेल रुदर फोर्ड माहिती आहे आपल्याला रुदर फोर्ड यांनी पहिल्यांदा या ॲक्टिव्ह पदार्थाबद्दल डिस्कवर्ड द रेडिएशन्स इमिटेड बाय रेडियम ओके वेअर ऑफ टू टाईप दोन प्रकारचे रेडिएशन्स असतात हे त्यांनी पहिल्यांदा दाखवून दिलेलं आहे अल्फा आणि बीटा रेडिएशन्स असतात हे त्यांनी सर्वप्रथम आपल्याला दाखवून दिलेलं आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असेल ओके त्यानंतर विलार्ड नावाचं वैज्ञानिक आहे ज्यांनी हे सांगितलेलं आहे त्यांनी विलार्ड डिस्कवर्ड थर्ड टाईप ऑफ रेज तिसरा जो प्रकार आहे तो गॅमा रेज आहे गॅमा रेजचा जो चा अभ्यास आहे रुदर फोर्ट आणि विलार्ड यांनी रेडिएशनचा अभ्यास केला आहे रेडिओ ॲक्टिव्ह पदार्थामधील ओके तर आपण या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो की कशा पद्धतीचा अभ्यास विलार्ड आणि रुदर फोर्ड यांनी केलेला आहे हे आपण या चित्रामधून बघू शकतो आहे रेडिओ ॲक्टिव्ह पदार्थ तीन प्रकारचं रेडिएशन्स यामधून बाहेर येते आहे हे आपल्याला यामधून दिसून येते आहे हा रेडिओ पदार्थ आपण यामध्ये ठेवलेला आहे लीड ब्लॉ ब्लॉक आहे हा सीसाचा एक ब्लॉक आहे ज्यामध्ये हा रेडिओ ॲक्टिव्ह पदार्थ या ठिकाणी ठेवलेला आहे तो युरेनियम असेल थोरियम असेल ओके या पद्धतीचे ॲक्टिव्ह पदार्थ आणि ह्या स्लीटमधून जेव्हा हे किरण रेडिओ ॲक्टिव्ह पदार्थामधून निघणारे जे रेज आहे हे जेव्हा रेज यामधून इमिट होतात या ठिकाणी आपण बघतोय की दोन प्रकारचे चार्ज आहे या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि या ठिकाणी नि निगेटिव्ह इलेक्ट्रिकली चार्ज प्लेट आहे तर त्यांना असं दिसून आलं हो या किर या रेडिओक्टिव पदार्थाचा अभ्यास करत असताना यामधून निघणारे जे किरण असतात रेज जे असतात आपल्याला माहिती आहे की तीन प्रकारचे रेज असतात अल्फा बिटा आणि गॅमा रेज यामधून जे पॉझिटिव्ह चार्जकडे किरण थोडे रे म्हणजे डेव्हिएट होतात थोडे त्याकडे कळतात ते बीटा प्रकारचे किरण आहे त्यांना बीटा रेज असं म्हटलं जाते आणि जे निगेटिव्ह चार्जकडे येतात त्यांना अल्फा रेज म्हणतात आणि ज्या ज्या किरणांमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इलेक्ट्रिक चार्जचा कोणताही परिणाम होत नाही आहे त्यांना गॅमा रेज म्हणतात ओके अशा पद्धतीनं अल्फा बीटा आणि गॅमा किरण जे आहे या यांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे अल्फा बीटा आणि गॅ गॅमा किरण ओके या किरणांचा त्यांनी अभ्यास केल्याचं मित्रांनो आपल्याला या ठिकाणी दिसून येते आहे त्यानंतर मॅ मॅडम क्युरी आपल्याला माहिती असेल आपण या ठिकाणी बघू शकतो आहे त्यांचं चित्र की त्यांनी नॅचरल रेडिओ ॲक्टिव्हिटीबद्दलचा अभ्यास केलेला आहे आणि मग हे नॅचरल नैसर्गिक किरणोत्सारी पदार्थ कोणते आहे तर ज्यांचा ॲटोमिक नंबर जो असतो अनुक्रमांक ब्याऐंशी ते ब्याण्णव हे यांच्यामधून काही रेडिएशन्स बाहेर पडतात स्वयंस्फूर्त निसर्गामध्ये आणि याला नॅचरल रेडिओ ॲक्टिव्ह पदार्थ म्हटल्या जाते ओके अशाच पद्धतीच्या ज्या गुणधर्म आहे हे थोरियममधूनसुद्धा दिसतात ओके हे सुद्धा मॅदाम क्युरी यांना दिसून आलेलं आहे त्यानंतर आर्टिफिशियल ॲक्टिव्ह एलिमेंट्स आहे हे जे फेडरिक ज्युलिएट क्युरी आहे आयरीन ज्युलिएट क्युरी आहे या दोन्ही दाम्पत्यांनी इन्व्हेंटेड द दा इंड्यूस रेडिओ ॲक्टिव्हिटी द रेडिओक्टिव्ह एलिमेंट प्रोड्यूस इन ए न्यूक्लिअर फिजन प्रोसेस ब्रॉट अबाउट इन द लॅबॉरेटरी बाय बंबार्डिंग ऑफ द पार्टिकल्स आर कॉल्ड आर्टिफिशियल ॲक्टिव्ह एलिमेंट आणि त्यामुळे त्यांना नोबेल पुरस्कार एकोणीसशे पस्तीसचा मिळाला आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासू शकतो ओके त्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकतो आहे मादाम क्युरी यांनी कशा पद्धतीनं त्याचा अभ्यास केला आणि ही जी कृत्रिम रेडिओ ॲक्टिव्ह आहे आणि नैसर्गिक ॲक्टिव्ह पदार्थ आहे ते सुद्धा त्याचासुद्धा त्यांनी अभ्यास केला आहे आणि आपल्याला माहिती आहे की हे जे रेडिओएक्टिव्ह पदार्थ असतात अत्यंत उपयुक्त असे पदार्थ आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती आहे की हे जे रेडिओक्टिव पदार्थ असतात हे मेडिसिनमध्ये वापरतात ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीमध्ये वापरतात शेतीमध्ये वापरतात कारखानदारीमध्ये वापरतात वेगवेगळ्या ठिकाणी या इंडस्ट्रीयल फि फील्डमध्ये रेडिओग्राफी आहे मेझरमेंट ऑफ थिकनेस अँड डेन्सिटी त्यानंतर सिरेमिक आर्टिकल्समध्ये मध्ये सुद्धा वापर होते की कांदे आणि बटाट्याला कोंबिवे म्हणून गॅमा किरण वापरतात जे कोबाळ सिक्स्टीमध्ये असलं आणि त्यामुळे त्यांना स्प्राउटिंग येत नाही आहे स्ट्रॉन्टियम स्ट्र, नव्वद जे असते आहे हे ट्रेसर एलिमेंट म्हणून वापरतात वेगवेगळ्या पिकांसाठी ओके तर अशा पद्धतीनं काही रेडिओक्टिव आयसोटोप जे असतात कोबाळ सिक्स्टी फूड प्रिझर्वेशनसाठी यूज होते आहे मेडिकल सायन्समध्ये पॉली पॉलिसायथेमिया रेड ब्लड सेलच्या काउंट इन्क्रीज करण्यासाठी जो डिसीज असतो आहे तर त्यासाठी त्याचा वापर होतो आहे बोन कॅन्सर आहे स्रॉन्टियम ना एटी नाईन स्रॉन्टियम नाईन्टी सॅमेरियम वन फाईव्ह थ्री रेडियम टू टू थ्री हे बोन कॅन्सरमध्ये यूज होतो आहे त्यानंतर हायपर थायरोडिझममध्ये सुद्धा थायरॉइड ग्लँडची जी वाढ होत असते त्यासाठी सुद्धा आयोडीन वन टू थ्री हा हायपर थायरॉडिझमसाठी वापरतात डिटेक्शन डिटेक्शनसाठी बोरान दहा आयोडीन वन थ्री वन कोवाल्ड सिक्स्टी हे ब्रेन ट्युमरसाठी वापरतात आर्सेनिक सेवन्टी फोर हा डिटेक्शन ऑफ स्मॉल ट्यूमर इन द बॉडी तर इतकं महत्त्वाचं जे योगदान आहे हे या कृत्य ह्या हा जो रेडिओक्टिव किरणोत्सारी पदार्थ आपण बघतो आहे त्यामध्ये यांचा उपयोग होतो आहे ओके मित्रांनो हा माझा व्हिडिओ किर्नोसारीबद्दलचा आवडल्यास माझे राजकुमार तिरवानी यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं